नमस्कार, सुविद्या किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। आज आपण बनवणार आहोत पाकाचा वापर न करता बेसन पिठाचे बेसनचे लाडू। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। त्यासाठी घेतलेत एक कप तूप। तूप हे थोडं गरम झालं की त्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचे ड्रायफ्रूट। ड्रायफ्रूटमध्ये मी काजू आणि बदामाचे तुकडे करून घातलेले आहेत, ते थोडे फ्राय करून घ्यायचे आहेत म्हणजे लाडूमध्ये एकदम खुरकुरीत लागतात। हे बघा आपले फ्राय झालेले आहेत ड्रायफ्रूट। ड्रायफ्रूट आपले चॉईसनुसार यूज करू शकतात। तसेच त्या तुपामध्ये घातले आहेत 2 कप बेसन पीठ। वजनी म्हणाल तर हे 350 ते 400 ग्रॅम आहेत। त्याला आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे म्हणजे त्याला त्याचा कच्चेपणा अजिबात राहता कामा नये। जेव्हा आपले तुपातून तूप असं सुटेल म्हणजेच ओलसरपणा येईल तेव्हा समजायचं की आपलं बेसन हे परफेक्ट भाजलेले आहेत। बघू शकतात बेसन पीठ हे पूर्ण ओलसर झालेले आहेत, पण त्याला आपल्याला अजून त्याचा कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। आणि त्याचा जेव्हा ते बेसन पीठ पूर्ण भाजतं तेव्हा त्याचा वास भी एकदम खमंग येतो। बघू शकतात ओलसरपणा हा त्याचा वाढलेला आहे, पण आपल्याला हे बारीक गॅसवर भाजायचे। कधीही बेसन पिठाचे लाडू करायचे असेल तर ते फास्ट गॅसवरती अजिबात भाजायचे नाही, तर बेसन करपून जाईल आणि कच्चंच राहील। हे बघा आता पूर्ण असं तूप सुटलेलं आहेत, बघू शकतात। आता हे आपलं बेसन परफेक्टली शिजलेले आहेत, पण मी अजून त्याला 1 ते 2 मिनटं असं भाजून घेते तुपामध्ये। बघू शकतात एकदम ओलसर असं झालेलं आहेत। हे बघा ओलसरपणा त्याचा एकदम वाढलेला आहे। आता आपण भाजलं का नाही हे चेक करण्यासाठी थोडंसे एक चिमूटभर घ्यायची आणि तोंडात टाकून बघायचं। भाजलेलं असेल तर ते खरपूस लागेल। हे बघा आता त्याची क्वांटिटी कमी झालेली आहेत आणि ओलसरपणा वाढलेला आहे। त्यातच आता आपण घालून घ्यायचं आहेत, गॅस बारीक गॅसवरतीच ठेवायचं आहेत आणि त्यामध्ये घालून घ्यायची आहेत पिठी साखर। थोडीशी जाडसर आपण मिक्सरलाच वाटून घ्यायची आहेत, पूर्णपणे बारीक नाही वाटायची। त्यामध्येच ड्रायफ्रूट घालून घ्यायचे आहेत आणि बारीक गॅसवरती हे सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे। बघू शकतात अशा प्रकारे त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। साखर थोडी जाडसर असली तर आपले लाडू हे थोडे रवाळदार होईल। याच्यामध्ये आपल्याला पाकाचा वापर अजिबात करायचा नाही, हे डायरेक्टली आपण करू शकतो त्याच्यासाठी। त्यामध्येच आता आपण घालून घ्यायचं आहे 1 चमचा वेलची पावडर आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। बघू शकतात अशा प्रकारे आपलं मिश्रण हे मिक्स झालेलं आहे। हे बघा एकदम परफेक्ट झालेलं आहे। गॅस आता बंद करायचा आहे, थोड्या वेळानंतर गरम असतानाच थोडं गरम असलं की लाडू वाळायला घ्यायचे, त्यावरतीच आपण डेकोरेशनसाठी लावून घेणार आहोत मनुके। हे बघा आणि थोडं थंड झालं आहे की लाडू आपल्याला थोडं हातावर खेळावं लागेल, त्याला चिकनटपणा भी येईल। अशा प्रकारे मी सर्व लाडू बनवून घेत आहेत। आपले सर्व लाडू झालेले आहेत बघू शकतात। आणि विद्यास किचन ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बाजूच्या बेल आयकॉनवरती प्रेस करा।